प्रथमता या देशाचं सर्वोच्च न्यायालय सुप्रीम कोर्ट त्यांचं मी बैलगाडा मालकांच्या वतीनं आणि बैलगाडा चौकीदारांच्या वतीनं अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो। त्यांनी जो ऐतिहासिक निर्णय दिला त्यामुळं खऱ्या अर्थानं बैल या प्राण्याला न्याय मिळाला असं मी म्हणेन। अनादिकालापासून आमच्या परिसरामध्ये किंवा महाराष्ट्राच्या परिसरामध्ये बैलगाड्या शर्यती घेतल्या जातात। पूर्वीच्या काळामध्ये शेतीच्या कामाकरता चांगले बैल मिळावेत, चांगले बैल राहावेत याकरता लोक देवाला नवससुद्धा बोलायचे। चांदीचे सोन्याचे बैल हे खंडोबाला शंकराला वाहायचे आणि त्या ठिकाणी नवस करायचे की तुझ्या घाटामध्ये मी हे बैल झुंपेल गाड्याला आणि आपले नवस फेडेल। परंतु मध्यंतरीच्या कालखंडामध्ये याला बंदी आली। बैल हा प्राणी हा पाळीव प्राण्याच्या ऐवजी जंगली प्राण्यामध्ये गेला आणि त्याचा फायदा घेत काही संघटनांनी त्याच्यावर बंदी आणण्याचा प्रयत्न केला। परंतु अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर खऱ्या अर्थानं आम्हा बैलगाडा मालकांना आणि बैलगाडा शौकीनांना न्याय कोर्टानं दिला आणि आता ह्या बैलगाडा शर्यती अव्याहतपणानं चालू राहतील आणि भविष्यामध्ये चांगले बैल जोपासण्याचं काम समाजामध्ये होईल। अन्यथा इतर प्राण्यासारखीच बैलसुद्धा नामशेष झाले असते, ते कुठेतरी चित्रात पाहायला मिळाले असते। या निमित्तानं लोक त्याचं चांगलं संगोपन करतील आणि बैल ही जमात आता पृथ्वीवर राहील अशी अपेक्षा निमित्तानं व्यक्त करतो। मी आपल्या सर्व माध्यमांचंसुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो। या शर्यतीच्या संदर्भामध्ये आपण खूप वेळा अनेक वेळा किंबहुनासारखाच हा बैलगाडा मालकांच्या आणि बैलगाडा शर्यतीच्या बाजूने राहिलात आणि त्याचंसुद्धा मी यश समजेल। धन्यवाद। खरं म्हणजे माझ्या तालुक्यातील बैलगाडा मालक संघटना जी आहे, जी माझ्या नावानं सुरू झालेली आहे, ह्या बैलगाडा संघटनेनं कोर्टामध्ये खऱ्या अर्थानं लढा दिला आणि त्याला न्याय मिळाला। आता त्याचं श्रेय कोण घेतं यामध्ये कुठल्याही बैलगाडा मालकांना किंवा बैलगाडा शौकीनांना काही इंटरेस्ट नाही। जो ज्याचा त्याचा कर्तव्याचा भाग होता, ज्या ज्या वेळेला सरकार जे सरकार असतं त्यांनी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आणि आज खऱ्या अर्थानं त्याचं यश आलेलं आहे। कोर्टानं याच्यामध्ये जी भूमिका घेतली त्याला माझ्या दृष्टीनं फार महत्त्व आहे। कुणी श्रेयवादामध्ये जे पडतं आहे त्यांना माझी नम्र विनंती एवढीच आहे की बैलासारख्या अनेक प्राण्यांच्यावर आजही अन्याय होतो त्या संदर्भामध्ये सुद्धा तुम्ही अधिकचं लक्ष द्या। श्रेयवादामध्ये पडण्यापेक्षा एखाद्या गोष्टीमुळे समाजाला आनंद मिळत असेल, शेतकऱ्यांना आनंद मिळत असेल, तर त्याच्यामध्ये समाधान माना, श्रेयवादामध्ये समाधान मानू नका, एवढीच माझी त्यांना विनंती आहे। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।